आपली संस्कृती, आपले संस्कार, सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। महर्षी, हे बालक खूप हट्टी आहेत। बाळ हट्ट तर सगळ्यांनाच माहिती आहे महाराज, पण बाळ हट्टाचं उत्तर राजहट्ट तर नाही होऊ शकत ना। कोश, लव हे आपले राजे आहेत, आपण यांच्या राज्यात राहतो। राजासमोर अस्त्र उचलणं राजधर्मानुसार पाप आहे। कल्याण मस्तू। प्रभु, स्त्री, वृद्ध आणि बालक या तिघांच्याही रक्षेचा भार तर राजावरच असतो। अपराधी असून सुद्धा राजा त्यांच्यावर हात उचलत नाही। महर्षी, हे बालक खूप हट्टी आहेत। बाळ हट्ट तर सगळ्यांनाच माहिती आहे महाराज, पण बाळ हट्टाचं उत्तर राजहट्ट तर नाही होऊ शकत ना। कोश, लव हे आपले राजे आहेत, आपण यांच्या राज्यात राहतो। राजासमोर अस्त्र उचलणं राजधर्मानुसार पाप आहे। तुम्ही राजाची अवज्ञा केली आहे, तुम्ही राजाचा घोडा का पकडला? दोन कारणांनी गुरुदेव। पहिलं कारण तर हे आव्हान आहे जे या घोड्याच्या मस्तकावर सुवर्ण अक्षरांनी लिहिलेलं आहे। ऐका काय लिहिले आहे। राज राजेश्वर छत्रपती महाराज श्री रामचंद्र यांच्या अश्वमेघ यज्ञाचा हा अश्व या सृष्टीमध्ये स्वतंत्र भ्रमण करण्यासाठी सोडला आहे। त्याच्या समोर नतमस्तक होणाऱ्यांना महाराज रामाची शरण प्राप्त होईल, आणि जो ह्याला पकडण्याचे दुस्साहस करेल त्याला श्री राम यांच्या सेनेसोबत युद्धाचे आव्हान स्वीकारावे लागेल। गुरुदेव, तुम्ही शिकवलं होतं की खरा क्षत्रिय तोच आहे जो युद्धाची ललकारी ऐकून पळून नाही जाणार, म्हणून हे आम्ही आव्हान स्वीकारलेलं आहे।